नाशिकमध्ये दाम दुप्पट योजनेच्या नावाखाली पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना कोट्यवधी रोकड रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालेलं आहे. विष्णू भागवत याने माऊली आणि सिद्दीकी कंपनी या कंपनी नावानं स्थापना केलेली होती आणि जादा परतावा देतो असं सांगून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास सांगितलं. जादा परताव्याच्या आमिषापोटी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची गुंतवणूक केली. मात्र कालावधी संपल्यानंतर देखील गुंतवणूकदारांना पैसे परत न करता कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला गेला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी या प्रकरणी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. याआधी सुद्धा नाशिकमध्ये जादा परतावा देण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे.